आता एक महत्वाची बातमी आहे तुम्ही जर एटीएम मधून पैसे काढत असाल तर जरा सावधान कारण पुण्यामध्ये एटीएम मशीनला स्किमर लावून कार्ड क्लोनिंगचा धक्कादायक प्रकार समोर आलाय लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका सहकारी बँकेच्या एटीएम मध्ये चोरट्यांनी हा स्किमर लावला होता पण बँक अधिकाऱ्यांच्या नियमित हा हा प्रकार लक्षात पोलिसांनी स्किमर जप्त केलाय पण शहरातील इतर एटीएम मध्ये अशा प्रकारचे कार्ड क्लोनिंग असू शकतात त्यामुळे ग्राहकांनी एटीएम मध्ये गेल्यानंतर हा स्किमर नेमका कसा ओळखायचा याचा डेमो बघूयात या आठवड्यामध्ये एटीएम मध्ये आपल्या एटीएम कार्डची इन्फॉर्मेशन चोरून त्याचा पासवर्ड चोरून नवीन एटीएम कार्ड कसं बनवलं जाते असा जे एक प्रकार आमच्या हाती घडलेला आहे ते तुम्हाला दाखवतो या ठिकाणी आपल्याला एटीएम मध्ये दिसेल हा कार्ड करण्याचा पार्ट आहे या ठिकाणी एक, एक एक्स्ट्रा भाग लावलेला आहे तर ज्या ठिकाणी आपण पासवर्ड टाकतो त्या ठिकाणी सुद्धा हा एक, एक एक्स्ट्रा पार्ट लावलेला आहे आणि यामध्ये सुद्धा एक कॅमेरा आहे यामध्ये त... जेव्हा तुमचं कार्ड इन्सर्ट केलं जाईल त्यावेळी त्याच्यामधून तुमची पूर्ण डिजिटल माहिती घेतली जाईल तर यामध्ये या, या कॅमेऱ्याच्या मार्फत तुमचा पासवर्ड चोरला जाईल ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बाबतीत होऊ नये म्हणून आपण एक चेक केला पाहिजे की हा भाग फालतो का आणि जेव्हा तुम्हाला पासवर्ड टाकायचा असेल तर त्यावेळेस तुम्ही वर हात लावा आणि नंतर पासवर्ड टाका जेणेकरून कॅमेरा असेल तरी तो पासवर्ड चोरला जाणार नाही व तुमचे एटीएम कार्ड सुरक्षित राहील त्यामुळे अशा प्रकारचे सायबर गुन्हे घडत असताना प्रत्येकानं एटीएम वापरत असताना खबरदारी घेणं गरजेचं एक छोटासा ब्रेक घेऊया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्षला मोठा दिलासा मिळाला आहे दोघांनाही जामीन मंजूर करण्यात आलाय प्रत्येकी पंधरा हजारांच्या जात मुसलक्यावर जामीन मंजूर आहे अंमली पदार्थ सेवन प्रकरणामध्ये या दोघांनाही अटक करण्यात आली होती तर दुसरीकडे उद्या कंगना आणि बीएमसी वादावर हायकोर्टाकडून निर्णय देण्यात येणार आहे कंगनाचं ऑफिस बीएमसी कडून तोडण्यात आलं होतं त्यानंतर कंगनाने हायकोर्टात धाव घेतली होती आणि बीएमसीकडे दोन कोटींची नुकसान भरपाई मागितली होती आणि त्यामुळे आता हायकोर्टात काय निर्णय होणार हे बघावं लागणार आहे या काही महत्वाच्या घडामोडींनंतर मध्ये इथंच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत